नागपूर महानगरपालिकेतर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा त्रिशरण चौक ते शताब्दी चौक काढण्यात आली असून या पदयात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून पदयात्रा सुरू करण्यात आली. पदयात्रा समापनाला अध्यक्ष भाषण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रातील नागपुरातील प्रत्येक जनाजनाला माझी विनंती आहे, आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक 15 ऑगस्टला आपल्या घरावर आपल्या स्थापनेवर हे त्या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि हा डौलानं फडकणारा आपला राष्ट्रध्वज, या ध्वजाचेही काही नियम आहेत. कोणीही प्लास्टिकचा झेंडा लावणार नाही, प्लास्टिकचा झेंडा फेकून दिला जातो. आपलाच राष्ट्रध्वज हा जमिनीवर पडलेला आपण जर बघितला तर त्या शहीदांना आपण काय उत्तर देणार आहोत जे आपलं जीवन धारा तीर्थी ठेवतात तिरंग्याकरता लढताना. आणि म्हणून कुठेही प्लॅस्टिकचा झेंडा लावायचा नाही, झेंडा नीट लागला पाहिजे, तो योग्य वेळी लागला पाहिजे, योग्य वेळी त्या ठिकाणी त्याचे नियम आपण पाळले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. आता ही तिरंगा यात्रा आपली संपल्यानंतर आपला तिरंगा योग्य प्रकारे जाईल, नीट घडी करून आपल्या घरी जाईल, हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि या भारताच्या स्वातंत्र्याकरता ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, ज्यांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा लढा लढला, परिणाम भोगले पण चिंता केली नाही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी भारत माता की जय म्हणत होता, फासावर दिलं तरी वंदे मातरम म्हणत होता, अशा या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना या ठिकाणी आपण नमन करूया. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. पुन्हा एकदा बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.